सह प्रायोजक जेव्हा मनात येईल डॉमिनोज. आता 5 वर्षाच्या वॉरंटी सह ऑटो बॅग UPS इन्व्हर्टर बॅटरीज. जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा फेरा काही शेतकऱ्याची पाठ सोडत नाहीये. दुष्काळ, मग मुसळधार पावसामुळे पिकाचं होणारं नुकसान, हे कमी नव्हे म्हणून की काय, आता विषारी कीटकनाशकांमुळे शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आलाय. उभ्या पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना 18 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. 600 अधिक शेतकरी बाधित झालेत. चौघांना तर आपली दृष्टी गमवावी लागलेली आहे. यवतमाळमधली ही घटना धोक्याची घंटाच आहे. कर्जासारखीच ही कीटकनाशकं जीवघेणी ठरत आहेत आणि त्यामुळेच हा लक्षवेधी चर्चेचा मुद्दा की शेतकऱ्याचा घात नेमकं कोण करत आहे. यवतमाळमध्ये कीटकनाशकांची फवारणी शेतकऱ्याच्या जीवावर उठली. जय महाराष्ट्रानं सर्वप्रथम ही घटना समोर आणली. यंत्रणांनी दखल घेत ही अतिविषारी कीटकनाशक तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. पहा हा रिपोर्ट. कीटकांची धार उभ्या पिकाला आडवं करणारी, त्यांना रोखण्यासाठीच होते फवारणी कीटकनाशकांची. मात्र तीच कीटकनाशक ठरू लागली जीवघेणी. आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे कीटकनाशकामुळे बळी जाऊ लागले. पिकावर बोडळी, गुलाबी बोडळी, मलिबगचा प्रचंड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो सारख्या अतिविषारी कीटकनाशकाची फवारणी केली गेली. हेच त्यांच्या जीवावर बेतलं. 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. चौघांची तर दृष्टी गेली. 600 अधिक शेतकऱ्यांना बाधा झाली. जय महाराष्ट्रने ही घटना सर्वप्रथम दाखवल्यानंतर पालकमंत्री मदन येलावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या तातडीची बैठक झाली. ही अतिविषारी कीटकनाशक चौकशी करून तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले. फवारणी केल्यानं काय झालं? दवाखान्यात फवारणी करताना काळजी घेतली नाही का? नाही, बांधलं नव्हतं का? काही पाहिलं या ताई काय म्हणाल्यात. नेहमीच काम, मात्र तोंडावर काहीही बांधलेलं नव्हतं. कहर म्हणजे रुग्णालयात उपचार मिळत नसल्यानं एका शेतकऱ्यानं त्रासातून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या सर्व घटनेनंतर सरकारकडून प्रत्येकी 3 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचं जाहीर केलं गेलं. उच्चस्तरीय कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी किंवा शेतमजूर जे मैत झालेले आहेत त्यांच्या वारसांना 2-2 लाख रुपये राज्य सरकारकडून मदत देण्यात येणार आहे. आणि मी स्वतः त्या ठिकाणी जात आहे आणि मग त्या ठिकाणी जे दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत त्यांची पाहणी केली जाईल. शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि काही शेतकऱ्यांच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी या सर्व गोष्टीची माहिती घेतली जाईल. विरोधकांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत संबंधित कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि मदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. फवारणी जाणारा बिचारा गरीब ज्याच्याकडे आज 8-10 दिवस तर तो दवाखान्यात आहे, दुसरे पैसे त्याची व्यवस्था नाही, बाहेरून औषध आणायला लागत असं, म्हणजे मला वाटतं का पुन्हा त्याच्या फासावर त्याच्या गळ्यावर फास टाकण्याचा प्रकार चालू आहे. आणि म्हणून आम्ही प्रशासनाला इशारा देतो आहे तर 15 दिवसात याचं जर सोक्षमोक्ष लावलं नाही तर एकतर सचिव कृषीच्या किंवा कृषीमंत्र्याच्या कार्यालयावरच आम्ही फवारणी करू. याला 10 लाख रुपये दिले पाहिजे ज्या पद्धतीने तिकडे दिले. आजवर हीच कीटकनाशके प्राशन करून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आता ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची उमेद बाळगली आहे त्यांचा त्यामुळेच मृत्यू.
हे पुरोगामी महाराष्ट्रातलं भयान वास्तवच म्हणावं लागेल. आवश्यकता आहे ते बदलण्याची, आवश्यकता आहे ते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करतानाच त्यांचे प्रबोधन करण्याची. ते करण्याची कुणाची तयारी आहे का? प्रसाद नायगावकर, जय महाराष्ट्र, यवतमाळ. सर्वच अनुषंगाने चर्चा करायचे, चर्चेमधले मुद्दे नेमके कोणते असतील ते आता पाहूयात. कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकरी मृत्यूकांडाला जबाबदार कोण? स्वस्तातल्या शेती साधनांची गुणवत्ता तपासली जात नाही का? आणि शेतकऱ्यांचे हकनाक बळी रोखण्यासाठी नेमकं काय करावं? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की शेतकऱ्याचा घात नेमकं कोण करतंय. @jaymaharashtraN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आपल्या चर्चेला सुरुवात करायची आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे आहेत, त्यानंतर आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, यानंतर आपल्यासोबत शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी फोनलाईनवरून असतील, यानंतर आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे, आपल्यासोबत आहेत कृषीतज्ञ शरद निंबाळकर आणि शेतकरी पुत्र दिलीप डाळिंबकर आपल्यासोबत आहेत. भोईटे सर, गेल्या 2-2.5 महिन्यांपासून हा सातत्यानं प्रकार सुरू आहे, म्हणजे 18 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर या ठिकाणी जी आकडेवारी समोर येते की अजूनही 546 शेतकरी जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत, दररोज 10-12 शेतकरी रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत. काय नेमकं याच्यामागचं कारण वाटतंय? कारण शिवारामध्ये शेतकरी राब 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 राबत असतो, कर्जाचा बोजा, कर्जबाजारीपणाला कंटाळून, नापिकीला कंटाळून एक तर शेतकरी आत्महत्या करतोय हे विदारक वास्तव, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे हाती काही पडत नाही आहे हे दुसरं एक वास्तव, आणि त्याच्यामध्ये आता हे एक सुलतानी संकटच म्हणावं लागेल. योग्य शब्द वापरलात खरं तर, कारण अस्मानी आणि सुलतानी असं दोन्ही प्रकारचं संकट आहे. अस्मानी यासाठी, कारण मुळात झालं कसं की पावसाला खंड पडला, पावसाला खंड पडला, यवतमाळमधला शेतकरी जिथे सर्वाधिक, म्हणजे खरं तर आत्महत्यांचा जिल्हा म्हणून आपण त्याला एक प्रकारे एक वेगळी कुप्रसिद्धी आहे या जिल्ह्याला, तिथंच कीटकनाशकाचं सुद्धा एक प्रकारचे हे आता हत्यासत्र सुरू झालेले आहेत. रोज बळी जातात, मृत्यूकांडच आहे रोजचं आहे कीटकनाशकामुळे घडणार. आतापर्यंत 18 आकडा गेला, जेव्हा 8 झाले तेव्हा प्रथम जेव्हा जय महाराष्ट्रवर आपण बातमी चालवली तेव्हा अनेकांना धक्का बसला की असं कसं. मला आठवतं त्यावेळी की शेतकरी मिशनचे किशोर तिवारी तिकडे स्वतः गेले होते, इतर काही शेतकरी नेत्यांशी त्यावेळी बोललो. एक अपेक्षा होती की झटपट काहीतरी घडेल, अर्थात चमत्कार घडत नसतो, चमत्काराची अपेक्षा नसते, मात्र यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या मागचं हे नष्टचर्य एक प्रकारचं की अस्मानी आधी पावसात खंड पडला, सोयाबीनवर कपाशीवर कीड आली, कोणताही माणूस, अगदी तुम्ही आम्ही जरी असतो ना वृषाली, आता इथं बसून AC स्टुडिओमधून शेतकऱ्यांना उपदेशाचं डोस पाजणं खूप सोपं आहे आपल्याला की तुम्ही अमक नाही केलं, तुम्ही तमुक नाही केलं, वाऱ्याची दिशा नाही पाहिली. सांगायला कोणी गेलेलं आधी? ना तुम्ही आम्ही गेलो, ना स्वतःला शेतकऱ्यांचे मसिया समजणारे एकही नेता. आत्ता बच्चू कडूंचा ऐकत होतो, ज्या तडफेनं हा शेतकरी नेता, म्हणजे शेतकऱ्यांमध्ये वावरणारा सामान्यांचा नेता, सातत्याने वेगवेगळी आंदोलनं करतात, त्यासाठी ओळखले जातात, कौतुक आहे त्यांचं, आधार आहे त्याबद्दल, मात्र घडताना हे दिसतं की संघर्षासाठी उभे टाकणारे हे सर्व आणि तुम्ही आम्ही पत्रकारसुद्धा प्रबोधनात कुठेतरी कमी पडतो आहे का, हा मुद्दासुद्धा आहे. कीड आली, करणार काय हो शेतकरी, त्याला हेच वाटतं की माझी कपाशी कुठेतरी हाताशी येते आहे, पावसानं खंड दिला आहे, कीड पडू लागली आहे, पुन्हा पाऊस येईल, तोपर्यंत जगवली पाहिजे. सोयाबीनच्या बाबतीत पण तेच होतं, उंच वाढलेलं कपाशी, म्हणजे किशोर तिवारी सांगतील आपल्याला अधिक, ते जाऊन आले आहेत त्या जागी, त्यात चायनीज प्रेयर, आधी अस्मानी मग तुमच्या त्या सुलतानीशी मी का सहमत आहे ते हे काय, तुमच्या मार्केटमध्ये बाजारात विकलं जात आहे, एकीकडे मोठ्या बाता मारायच्या, चीनच्या विरोधात बोलायचं, आणि तुमच्या मार्केटमध्ये तुमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे स्प्रेयर, चिनी स्प्रेयर याला कारणीभूत ठरले. केवळ कीटकनाशकं तर आहेतच, जहाल जहाल कीटकनाशकं आणि हे स्प्रेयर यांचं एक लेथल कॉम्बिनेशन या शेतकऱ्यांचा मृत्यूकांड घडवत आहे. 5-5, 6-6 फूट वाढलेलं त्या कपाशीवर, ज्या शेतकरी वरून ते स्प्रेयर जास्त क्षमतेचे वापरतो, त्याच्या नाकात, कानात, डोळ्यात, सगळीकडे अहो चौघांचे डोळे पण गेलेत. 18 आतापर्यंत जीव गमावले. तुम्ही आता जे उल्लेख केलात त्या वसंतराव नाईक, म्हणजे पहा पुन्हा, म्हणजे ज्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवली त्यांच्यापैकी वसंतराव नाईक, आणि त्यांच्या नावानं जे ते रुग्णालय आहे त्यातला वॉर्ड नंबर 12 हा एक प्रकारचा आता मृत्यूकडेच नेतो आहे. शेतकरी जातात, ॲडमिट होतात आहे, रोज 10-12 येतात आहे, कोण काही पाहत आहे का? किशोर तिवारी जाऊन आलेत, पुन्हा आत्ताच सदाभाऊंचं आपण ऐकलं, सांगितलं आहे मंत्रालयातले अधिकारी हल्लेत,
हे आधी का नाही घडत. माझा आताचा थोडासा जो मला राग आलेला आहे त्याचं कारण एवढंच आहे, शेतकरी नेते असोस किंवा बाकी सर्व, आधी जाऊन प्रबोधनाची सुद्धा संघर्ष हा जसं एक स्थायी भाव आहे आणि संघर्ष केलाच पाहिजे आपण शेतकऱ्यांसाठी, तसंच या अस्मान यांनी सुलतानीच्या विरोधात कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन घडून बाबा रे तुम्ही हे नाही केलं पाहिजे. काही कंपन्या मला ठाऊक आहेत, मी स्वतः भेट दिलेलं काहींच्या प्लांटला, पाहिलं आहे की संपूर्ण शेतकऱ्यांनी अगदी नखशिकांत स्वतःचा बचाव कसा करावा याचा पेहरावसुद्धा पुरवतात. मात्र या जहाल कीटकनाशकं वापरणाऱ्या विकणाऱ्या कंपन्या ज्यांना कसलीच पडलेली नसते, मागच्या चर्चेच्या वेळी एका अशाच चर्चेत एका तरुण सहकाऱ्यांचे दिलीप आपल्या सोबत आहेत आता डाळिंबकर, ते स्वतः त्याबद्दल सांगतीलच की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना नाडलं जातं. कुणीही केवळ एखादी डिग्री घेऊन येतं, एखादा स्टॅम्प मारतं, एखादा छापून घेतं आणि ते विकतं. ते बियाणं असतं मानायची त्यांनी शेतकऱ्यांनी, ते खत असतं मानायचं शेतकऱ्यांनी, या अशा प्रकारची कीटकनाशकं जीवघेणी. कुठंतरी प्रबोधनाची गरज मी म्हणतो आहे ना ती यासाठी नाही, त्यासाठी माफ करा. म्हणजे आज योगेश पांडे माझे मित्र आहेत चांगले, किशोर तिवारीही प्रत्येक शेतकरी नेता मला आपला वाटतो कारण तो शेतकऱ्यांसाठी लढतो. मात्र संघर्षाबरोबर प्रबोधनात आपणसुद्धा कुठे कमी पडतोय की काय या मुद्द्यावरसुद्धा या लक्षवेधी चर्चेत आपला नक्कीच विचार केला पाहिजे. कारण जबाबदारी एकट्या सरकारवर टाकून नाही मोकळा व्हायच्या या चर्चेत, तुमचं आमचंसुद्धा कुठंतरी चुकतं आहे त्यावरसुद्धा विचार झालाच पाहिजे. शिवराय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. कुलकर्णीची, कीटकनाशकांमुळे झालेल्या या शेतकरी मृत्यूकांडाला तुम्हाला नेमकं जबाबदार कोण वाटतंय? नाही, आता आपल्या या चर्चेमध्ये आपले संपादक महोदयांनी जी भावना मांडली ती भावना, त्या भावनेशी आपण सगळेच जण अत्यंत सहमत आहोत. आपल्या सगळ्यांच्या भावना इतक्याच तीव्र आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे, फारच दुर्दैवी घटना आहे. आधीच आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये म्हणजे जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत या 4-5 महिन्यांमध्ये जो जो 14 मृत्यू व्हावे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. थोडंसं ज्याप्रमाणे आत्ता संपादक महोदय म्हणाले त्याप्रमाणे काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जी परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये उद्भवली ती परिस्थिती आपण बघितली पाहिजे. त्या परिस्थितीमध्ये अशी स्थिती आहे की साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये 900,000 हेक्टर शेतजमिनीवर सध्या कापसाचा पेरा आहे. पाऊस नाही, पराठी आमच्या इकडे विदर्भामध्ये त्याला पराठी म्हणतात कापसाला. पराठी साधारणतः 5.5-6 फूट उंचीची झालेली आहे आणि आता हाती आलेलं पीक जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर त्याच्यावर केला जातो. बरं, हे जे कीटकनाशक याच्यामध्ये वापरले गेले, मोनोक्रोटोफॉस असेल किंवा पोलो असेल किंवा प्रोफेक्स सुपर असेल, हे काही पहिल्यांदा वापरले अशातला भाग नाही. शेतकरी नित्य नियमाने ते वापरत असतात, त्याच्यावर लिहिलेलं असतं, रेड, ग्रीन, ब्ल्यू असे रंग दिलेले असतात की कोणतं किती अधिक विषारी आहे याची देखील माहिती त्या कीटकनाशकांसोबतच सगळ्यांना माहिती पण असते. आपण एक 2-3 गोष्टी थोड्याशा लक्षात घेतल्या पाहिजे की साधारणतः फवारणी करणारा जो कामगार आहे तो असंघटित आहे, तो मजूर आहे, तो शेतमजूर आहे. शेतमालक, शेती शेतकरी हा शक्यतो स्वतः फवारणी करत नाही आणि प्रत्येक खेड्यामध्ये किंवा एक 5-6 खेड्यांमिळून एक 5-7 शेतमजूर असे असतात की जे साधारणतः या काळामध्ये फवारणीचं काम करत असतात. एरवी आता ही कठीण परिस्थिती उद्भवली यावेळी की 900,000 हेक्टरवर कापसाचा पेरा, पाऊस नाही, एक आर्द्रता तयार झालेली, झाडं उंच झालेले, त्याच्यावर अळी, बोंडअळी, ती गुलाबी बोंडअळी या सगळ्याचा एकाच वेळी प्रादुर्भाव झालेला, त्याचा सगळा मारा झालेला. शिवराजजी, तुम्ही या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणची काय आहे ते तुम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करताय. माझा प्रश्न थेट होता की या मृत्यूकांडाला तुम्हाला जबाबदार कोण वाटतंय? मी सांगतो ना, मी एका मिनिटात पूर्ण करतो, एका मिनिटात पूर्ण करतो, फार वेळ घेणार नाही मी आपला. हे जे मजूर आहेत यांना इतकं काम पुरलं आणि बिचारे आधीच त्यांना काम मिळतं म्हणून रात्रंदिवस त्यांनी फवारणी हाच कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये प्रबोधन नाही, मास्क वापरला पाहिजे,
चष्मा लावला पाहिजे डोळ्यावर, हातामध्ये ग्लोव्ज घातले पाहिजे. आता सरांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की पेहराव सुद्धा तो असायला पाहिजे. बरोबर, मग ही यंत्रणांची जबाबदारी नाही का वाटत की त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पुरवणं, कशा पद्धतीने फवारणी केली गेली पाहिजे, त्या शेतमजुरांपर्यंत पोहोचवणं, सांगणं, ही यंत्रणांची जबाबदारी नाही का? मी येते आता तुमच्याकडे शिबिराची. मला आता योगेश पांडे यांच्याकडे जायचंय. योगेशजी, शेतकरी संघटना म्हणजे शेतकऱ्यासाठी संघर्ष करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या शेतकऱ्या संघटना. प्रत्येक वेळेला न्याय हक्कासाठी शेतकरी संघटना जी आहे ती उभी ठाकते. मुळामध्ये 22 जून रोजी आमचे यवतमाळचे जे स्थानिक जिल्हाध्यक्ष आहेत मनीषजी जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं व फवारणी संदर्भात ताबडतोब मार्गदर्शक तत्व जाहीर करा अशी सूचना केली होती व मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं व हा पुन्हा एकदा सिद्ध झालं की माणसं मेल्याशिवाय आपलं राज्य हलत नाही, कार्य होत नाही, कामाला लागत नाही. आता सर्वजण मंत्री म्हणताय, बाकी महोदय म्हणताय औषध बंदी घाला, पण मुळामध्ये ही औषधं येतात कशी बाजारात? याला सर्वात प्रथम जबाबदार आहे ही आपली सडकी व भ्रष्ट व्यवस्था. सरकार बदललं, पत्र व्यवस्था बदलली का? अजिबात नाही. राज्यामध्ये 1 लाखाहून जास्त खतं विक्रीत आहे, विविध प्रकारची औषधं विकतात, त्यांच्यावर नियंत्रण कुणाचं आहे? राजरोसपणे पाकिट दिलं जातं, पैसे देऊन काही खपवतात शेतकऱ्यांना. एका बाजूला शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झालेलं नाही, आता कर्जमुक्तीचं काय त्याचं ठिकाणं नाही. मागच्याच 15 वड्यापूर्वी एका तरुण शेतकऱ्यांनी यवतमाळमध्ये 1.5 लाख कर्जासाठी आत्महत्या केली, यावरून दिसतं तिथं स्थिती किती गंभीर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला समोर दुसरा पर्याय राहत नाही की ज्या स्वस्त मिळतंय बाजारात कसं तरी आपल्याला जगायचं, जिवंत राहायचं, आपलं पीक जिवंत ठेवायचंय, या करता तो हे मार्ग अवलंबतो. आणि त्यांनी अशा प्रकारचे मग त्यांनी असं औषधं घेतली. मात्र याला पूर्ण व्यवस्था जबाबदार आहे आणि कुठेतरी सर्वांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. एका बाजूला आपण चिनी कंपन्यांच्या बंब मारतो, पूर्ण भारत हा चिनी कंपन्यांच्या औषधांनी व्यापला गेलाय फवारणीसाठी. आणि हे फक्त आपण जे म्हणतो ना की 500-600 लोकांना बाधा झाली, नाही, फार गंभीर विषय हा. पुढे भविष्यामध्ये 5-7 वर्षांनी किती काय काय शेतकऱ्यांना कुठे कुठे त्रास होणार आहे, कुणाला श्वासनलिकेचा त्रास होईल, कुणाला कॅन्सरचा होईल, फार गंभीर विषय हा. योगेशजी, 600 अधिक शेतकऱ्यांना याची बाधा झालेली आहे. आज सुद्धा दररोज 10-12 रुग्ण जे आहेत, शेतमजूर जे आहेत, रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत कारण त्यांना याची बाधा झालेली. आपल्यासोबत किशोर तिवारी सुद्धा आहेत. तिवारीजी, नेमकं कारण काय, या मृत्यूकांडाला जबाबदार कोण वाटतंय तुम्हाला? किशोरजी, तुम्ही स्वतः जाऊन आलात त्या गावांमध्ये, यवतमाळला तुम्ही स्वतः भेट दिलेली आहे, त्यामुळे तुमच्याकडून जास्त तिकडच्या वास्तवाची अपेक्षा आहे. आता शिवरायजींनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तिकडचं योग्य विश्लेषण केलं. अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्ते फक्त जबाबदारी झटकू पाहतात, वास्तव लपवू पाहतात, मात्र त्याला ते अपवाद ठरले. त्याने खूप चांगल्या शब्दात वास्तव मांडला, त्याची कारणंसुद्धा, विशेषतः शेतमजुरांना कसं एकीकडे हलाकीची परिस्थिती, काम केलंच पाहिजे, काम मिळते ते सोडता येत नाही, आणि अहोरात्र काम करताना अहोरात्र ते कसे मृत्यूला कवटाळत होते हे त्याने सांगितलं. तुम्ही किशोरजी स्वतः जाऊन आलेला. नाही भोयटे सर, काय झालंय तुम्हाला सांगतो मी. कीटकनाशकं वापरली जातात आणि 25 वर्षापासून वापरली जातात. यावर्षी परिस्थिती एकतर पर्यावरण आणि नंतर ऊन खूप आहे, झाडं खूप वाढली आहेत, मात्र ही काही पळवाट होऊ शकत नाही. एकतर ही इतकी विषारी कीटकनाशकं जी विकली जातात, तर प्रबोधन नावाचं वस्तू कुठंच होत नाही. आणि हे मास्क लावणे, हे लावणे, तुम्ही ज्या मजुरांचा मृत्यू झाला त्या लोकांच्या घरी खायला अन्न नाही, तिथं तुम्ही त्यांना, आणि अज्ञान आहे. आणि मी एकटाच प्राणी आहे की पूर्ण जिथे जिथे या सगळे प्रकार झाले ते सगळे गाव फिरून जगासमोर मांडलं, तेव्हाच हा विषय ऐरणीवर आला, सांगतो तुम्हाला. आणि ऐरणीवर आल्यानंतर आज सरकारनं तोंड उघडलं, चांगली गोष्ट आहे. मात्र बघा ना तू दृष्ट्याजी, कसं आहे, मुंबईत 5 लाखाची मदत दिली जाते ती चांगली आहे, पण इथं 2 लाखाची मदत देण्यात येते हे काही बरोबर वाटत नाही मला. तुम्ही आमचे आदिवासी मजूर मरत आहेत आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका असे माझं नम्र निवेदन आहे. दुसरं, योगेंद्र पांडे यांनी जे विषय काढलेत, योगेश पांडे, या विषयावर गंभीरपणे चर्चा झालीच पाहिजे. जे कीटकनाशक भयानक आहेत, जे कीटकनाशक भयानक आहेत आणि जे कीटकनाशक समाजातही विषरोपण करत आहेत आणि आमच्या आदिवासी शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना मारत आहेत, त्यांची काहीतरी पॉलिसी घ्यायला पाहिजे. आता मी सांगतो, आता प्रबोधन का होत नाही, प्रबोधन का केलं जात नाही? बहुतेक सगळेच डिपार्टमेंट आणि सगळेच कार्यकर्ते, सगळेच काही, हे सगळं फक्त
आर्थिक प्रश्न आणि इतर प्रश्न हप्तेबाजी तर मी बोलणार नाही, सांगायलाच पाहिजे, त्याला लाजायचं नाहीये. राजरोसपणे राज्यामध्ये हप्ते दिले जातात प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक औषध दुकान असो, तलाठी असो, कुठलंही कार्यालय असो, मान्यच केलं पाहिजे आपण. गोयटे सर, पांडेजी थोडेसे स्ट्रॉंग आहेत, मात्र मी जिथून आलो तिथे मी बघतो की इतका मोठा प्रकार झाला, एकही कीटकनाशक कंपनीला नोटीस दिलेली नाही आणि एकावरी कारवाई होत नाही. आज असिस्टंट ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रँकचा माणूस हा चौकशी करेल तर यांचे जिल्हास्तराचे लोक काय झक मारतात, हा विषय आहे. आणि या हे अज्ञानाचे बळी नाहीत, हे संघटितपणे गुन्हेगारीने केलेल्या हत्या आहेत, हे तुम्ही पहिले कबूल करा. आणि त्याची जबाबदारी जशी तुम्ही या कंपन्यावर फिक्स केली तशीच अधिकारी व आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही पक्की करा, ही मागणी मी जाहीरपणे करतो. खरतर योग्य शब्द तुम्ही वापरलात किशोरजी, हे मृत्यूकांड, हे घडवून आणलेलं हत्याकांड आहे. मुंबईतील रेल्वे अपघातात 23 निरपराध जेव्हा मारले गेले तेव्हा जय महाराष्ट्रनं सर्वप्रथम रेल्वेनं घडवलेलं हत्याकांड हे शब्द वापरलेले. आता हे सुद्धा अस्मानी आणि सुलतानी जसे आहेत तसंच कीटकनाशक कंपन्यांच्या लॉबीनं एक प्रकारे काही मुजोर आणि विकल्या गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनं घडवलेलं, एक संगणमतानं घडवलेलं एक प्रकारच्या शेतकऱ्यांचं हत्याकांडाचं आहे म्हटलं तर वावगं ठरू नये. किशोर तिवारीजी, तुम्ही या ठिकाणी योग्य मुद्दा मांडला, त्याच्यामुळेच प्रश्न उद्भवतो की काळाबळ नक्कीच काहीतरी आहे. कारण ज्या वेळेला शिवारामध्ये राबणाऱ्या बळीराजाच्या जीवावर हे सर्व काही उठत असताना यंत्रणा का हालचाली करत नाही आहेत? कारण मदत तर सरकारकडून जाहीर झालेली आहे, मात्र ठोस पावलं का उचलली गेलेली नाही आहेत? विरोधकांकडून मागणी केली जाते की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मात्र ही कारवाई होण्यामध्ये कुठेतरी दिरंगाई होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. ही चर्चा आपल्याला एक सुरू ठेवायची, मात्र एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पटकन परत येणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. यवतमाळमध्ये जीवघेणा कीटकनाशकांनी 18 शेतकऱ्यांचे बळी घेतलेले आहे, चौघांची तर दृष्टी सुद्धा गेलेली आहे आणि 600 अधिक शेतकऱ्यांना याची बाधा झालेली आहे. त्या सर्वच अनुषंगाने या ठिकाणी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. दिलीप डाळिंकर आपल्यासोबत आहेत. दिलीपजी, सर्व मान्यवरांचे मुद्दे या ठिकाणी तुम्ही ऐकून घेतलेले आहेत, मला शरद निंबाळकर यांच्याकडे सुद्धा जायचं आहे, मात्र त्याआधी तुमच्याकडे की नेमकं काय वाटतंय की शेतकरी जीव आपला धोक्यामध्ये नेमकं का टाकतोय? आता पांडे सरांनी जे मुद्दा उपस्थित केला की या मृत्यूकांडाला जबाबदार कोण, तर माझ्या मते या मृत्यूकांडाला जबाबदार भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, कोपलेना निसर्ग आणि बेमान व्यापारी याला मृत्यूकांडाला जबाबदार आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले नेते हे सुद्धा याला जबाबदार आहेत. कारण मंत्रिपदासाठी लाचार होऊन हे लोक सरकारी, आत्ता सदाभाऊ खोतने आत्ता आज जाहीर केलं 2 लाख रुपये या वीजबाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत फक्त 2 लाख सदाभाऊ, तुमच्या मंत्रिपदाची किंमत किती आहे असं आम्ही शेतकरी पुत्रांना विचारलं तर तुम्हाला की कसं वाटेल. आणि या चांडाळ चौकडीच्या मध्ये शेतकऱ्यांची घुसमट होते, त्यांनी त्यांचे प्रश्न कोणाकडे मांडावे हे त्यांच्या मनात एक शंका निर्माण होते. आणि या संदर्भात एक घुसमट सांगू कोणाला या नावाची कविता शीर्षक आहे, घुसमट सांगू कोणाला, ही कविता मी केलेली आहे आणि कविता 2 मिनिटात आपल्याला सांगतो. कवितेचं शीर्षक आहे पिढ्या घुसमट सांगू कोणाला, पिढ्यानपिढ्या जीवन कष्टात गेले सुख नाही रे जीवाला, घुसमट सांगू कोणाला, कारभारी बदलले तरी अनुभव वाईटच आला, घुसमट सांगू कोणाला, काबाड कष्ट करूनही भाकरी नाही रे पोटाला, घुसमट सांगू कोणाला, उघडे आमचे घर पत्रा नाही रे शेताळा, घुसमट सांगू कोणाला, काय सांगू रे जगाला कपडा नाही रे अंगाला, घुसमट सांगू कोणाला, सोन्यावानी पोर माझी पैसा नाही रे शिक्षणाला, हीच घुसमट सांगू कोणाला, बिमार माझी माय नोट नाही रे दवाखान्याला, घुसमट सांगू कोणाला, घरात माझी पोरगी लग्नाची घोर लागणार रे जीवारा, घुसमट सांगू कोणाला, कसे फेरडू रे कर्ज भाऊ नाही रे पिकाला, घुसमट सांगू कोणाला, पेरणी आली रे तोंडा पैसा नाही ने बियाण्याला, घुसमट सांगू कोणाला, कैपत सांगू कशी रे विरोधी पक्षाला, ते घाबरतात त्यांच्या गैरव्यवहाराला आणि चौकशीला आता घुसमट सांगू कोणाला, काय सांगू रे शेतकरी नेत्यांना जे लाचा झाले मंत्रिपदासाठी त्यांना काय सांगू, काय सांगू रे शेतकरी नेताला बळी पडतात रे दबावाला, आता घुसमट सांगू कोणाला, काय सांगू रे सत्याधाऱ्याला मीठ चोळतात ते माझ्या जखमेला, आता घुसमट सांगू कोणाला,
माझी मलाच पेटवा लागणार नाही क्रांतीची ज्वाला, मग सांगणार नाही घुसमट कुमाला. अशा प्रकारची घुसमट क्रांतीची ज्वाली आमच्या शेतकरी पुत्रांनाच पेटवा लागेल, कारण आम्हाला यात सांडाळ चौकडीकडून भ्रष्ट अधिकारी असतील, भ्रष्ट राजकारणी असतील, बेमान व्यापारी असतील, यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षा नाही. कारण आता शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजेत आणि एकजुटीने आपल्या न्यायाचा लढा लढला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे शेतकऱ्याची घुसमट जी कशा पद्धतीने होतीये, म्हणजे अगदी घर सांभाळण्यापासून ते अगदी शिवारापर्यंत शेती करण्यापर्यंत जी घुसमट होतीये शेतकऱ्याची, ती तुम्ही या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये तुमच्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत शरद निंबाळकर सुद्धा आहेत. निंबाळकर सर, जो प्रकार यवतमाळमध्ये घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, दिलीपजी यांनी अत्यंत थोडक्या शब्दामध्ये आणि खूप चांगल्या शब्दामध्ये शेतकऱ्याची घुसमट बोलून दाखवलेली आहे, मात्र ही घुसमट शेतकऱ्यासाठी आता जीवघेणी ठरू लागलेली आहे. आपण अस्मानी आणि सुलतानी संकट याच्याबद्दल वारंवार बोलत आलेलो आहोत, मात्र आता ही जीवघेणी कीटकनाशकं सुद्धा शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली आहेत. यामध्ये मुख्यतः हा जो भाग आहे याला सर्व व्यवस्था जबाबदार आहे. बघा, विशेषतः याच्यामध्ये कीटकनाशकांच्या संदर्भातला यवतमाळला घडलेला पहिला प्रसंग असं नाही, परंतु आता त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी या कीटकनाशकांच्या गैरवापरामुळे अशा प्रकारचे अपघात हे सातत्याने होत आहेत. त्याला अपघात मी म्हणणार नाही, पण या वेळेला जी काही परिस्थिती झालेली आहे त्याला सर्वात जास्त कारणीभूत असेल त्या कापसावरती हा संदर्भ आहे. आणि कापसाच्या संदर्भामध्ये BG1 आणि BG2 हे जे BT बियाणं आहे, या BT बियाण्यांची यंदाची जी फवारी हे जे लागवड आहे ही सुरुवातीला पाऊस न आल्यामुळं म्हणजे 120/90 वर करण्याच्या पेक्षा ती आता 90/60 वर आणि काही काही ठिकाणी 60/60 वर गेली आहे. नंतरच्या काळामध्ये पाऊस आला आणि त्या पावसामुळे जी काही वाढ आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि ही 5 फुटाच्या वर गेलेली ही कीटकना आणि त्याच्यामुळं बोंडअळ्याला ससेप्टेबल असलेल्या ही जी जाती आहे त्याच्यामुळे बोंडअळीचा जो प्रादुर्भाव येतो हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येतो. आणि त्याच्यासाठी जे प्रबोधन आहे हे प्रबोधन करण्याला आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं किती प्रमाणामध्ये इन्फेस्टेशन असलं की पॉवर याला आमची संपूर्ण यंत्रणा ही त्यामध्ये अकार्यक्षम ठरलेली आहे हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. विशेषतः कृषी विभागाच्या संदर्भामध्ये ही परिस्थिती लक्षात घेऊन हे जे फवारणी करणारे आहेत किंवा हे जे कष्टकर आहेत यांना कोणत्या प्रकारचं कीटकनाशक मिक्स 2-3 कीटकनाशक एकत्र फवारणी करू नये किंवा हा तरी संदेश त्यांच्याकडे जाणं अत्यंत आवश्यक होतं. कारण ही शेंद्री बोंडअळी आतमध्ये राहते, ही मेलेली दिसत नाही. तशी ठिपक्याची बोंडअळी आहे, अमेरिकन बोंडअळी हे दिसते खाताना पण हिचं नुकसान दिसत नाही आणि त्याच्यामुळं अंधाधुंद प्रकाराने हे कीटकनाशक याचं प्रबोधन आवश्यक, कारण आलेला माल आहे काही वाढ आहे. या प्रबोधनामध्ये आम्ही आजच नाही याच्याही आधी सुद्धा हे अवेअरनेस कॅम्पेन जे आहे ते होत नाही. सरकारकडे ती यंत्रणा नाही. आज 50-60% एम्प्लॉयमेंट त्याच्या कृषी खात्यामध्ये नाही. दोष हा त्या सरकारचा आहे, यंत्रणेचा आहे, कृषी खात याला सर्वच्या सर्व जबाबदार आहे. याचा प्रसार आणि प्रचार याच्यातनं विशेषतः हे जे काही अवेअरनेस करायला पाहिजे होतं ते झालं नाही. याच्यामध्ये पुन्हा हे जे बारीक फवारणी यंत्र आलेले आहेत बाहेरचे, या फवारणी यंत्रणामुळे हे जे मिस्ट तयार होते याचे बारीक प्रॅक्टिकल्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संरक्षणात्मक व्यवस्था नसताना उघड्या अंगाने सुद्धा फवारण्याच्या संदर्भातला डोस जो आहे हा स्पिनोसाइडचा डोस जो आहे हा 40% प्रभावी आहे. हा 2 ml 10 liter मध्ये टाकायला पाहिजे, पण याचा वास येत नाही, याचा रंग येत नाही आणि त्याच्यामुळं आपण खरंच याने मरेल की नाही. अगदी योग्य मुद्दा तुम्ही या ठिकाणी शरदजी ओपन केले, या ठिकाणी सांगितलेला आहे की ज्या पद्धतीने प्रबोधन व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने जनजागृती केली गेली पाहिजे, ज्या पद्धतीने माहिती दिली गेली पाहिजे ती कुठेतरी होत नाहीये. शरद सर, जो दुसरा आपल्या चर्चेमधला मुद्दा आहे त्याचं उत्तर सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की स्वस्तामधली शेती साधनं जी आहेत ती शेतकऱ्यापर्यंत शेतमजुरापर्यंत पोहोचवली जातात, त्याची गुणवत्ता नेमकी का तपासली जात नाही, याच्या मागे तुम्हाला नेमकं कारण काय वाटतं? याच्यामध्ये अशी यंत्रणाच नाही आणि हा सगळा व्यवहार जो आहे हा एकदा आता तुम्हाला काय बोलायचं टीव्ही चॅनलवर बोलणं बरोबर नाही आहे, पण अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे जे राजरोस वास्तविकपणे प्रोटोकॉलला धरून बऱ्याचशा गोष्टी होत नाही. आता चिनी माल येतो,
त्याचे काय स्टँडर्ड आहे? या ठिकाणी अॅग्रो एमआयडीसी आहे, त्याच्यामध्ये परीक्षणाची यंत्रणा आहे, पण या संदर्भात बाहेरून येणाऱ्या अनेक वस्तू आहेत त्याच्यावर कुठलं नियंत्रण नाही. इन्सेक्टीसाईडच्या संदर्भातलं नियंत्रण नाही, याच्यामध्ये जी दक्षता पथक आहे त्या दक्षता पथकांचं नाही, क्वालिटी कंट्रोल, म्हणजे सर्व ठिकाणी ज्या ज्या लोकांना ही कामं नेमून दिलेली आहे ती कामं व्यवस्थित होत नाही. आणि अॅग्रिकल्चर सेक्टर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी विषय घेऊ, म्हणजे डॉक्टरांना सुद्धा अवेअरनेस नाही आहे मॅडम. डॉक्टरांना या इन्सेक्टीसाईडवर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करावी, अँटीडोट्स नाही आहेत त्याच्यामध्ये, असं गलथानपणाचं काम आहे त्याच्यामध्ये, कोणता अँटीडोट द्यावा इन्सेक्टीसाईडला, हे जर सायक्लोप्रियाझिड असेल तर त्याच्यामध्ये कंपनीने कोणताही अँटीडोट त्याच्यावर नाही असं लिहिलेलं तुम्हाला आढळेल त्या याच्यावरती. म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट डॉक्टरने करायची आहे, फार गंभीर आहे. म्हणजे डॉक्टर जे ट्रीट करतात त्यांना सुद्धा या विचारावरती आपण काय दिलं पाहिजे याच्या सुद्धा संदर्भातलं ते लिफलेटांना म्हणतात, त्या लिफलेटमध्ये सरळ लिहिलं असतं. बरोबर, एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे तुमचा कृषी क्षेत्रामधला आणि त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी मुद्दे उपस्थित करतायत की प्रबोधनाचा मुद्दा तर आहे, जनजागृतीचा मुद्दा सुद्धा आहे आणि जबाबदारीचं भान सुद्धा राखलं जात नाहीये, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, मात्र एक छोटासा ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर आपण पटकन परत येणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. भाजपचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी. शिवरायजी, शेतकऱ्यांचे हकनाक बळी रोखण्यासाठी आता नेमकं काय केलं गेलं पाहिजे, सरकार काय पावलं उचलतंय? यवतमाळची जी घटना आहे ही या कीटकनाशकांवरून उद्भवलेली. ही घटना उघडकीस आल्याबरोबर आमच्या त्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार आणि आता या चर्चेमध्ये सहभागी असलेले आपले वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी संयुक्त यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. वेगवेगळे खाते असतील, कृषी खातक असेल, कृषी केंद्र असतील, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी असतील, या सगळ्यांच्या रीतसर बैठकी देऊन टी व्हीच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून या संदर्भातलं जेवढं तात्काळ जनजागरण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न हे जिल्हा आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर केलेली आहे. त्यांनी सांगितलं की SES होमच्या नेतृत्वात जी चौकशी समिती गठीत केलेली आहे, जे काही अवैधरित्या कीटकनाशकं पुरवले जात असतील त्याची काळजी घेतली जात नसेल, त्याच्यामध्ये कुठे काळाबाजार होत असेल, कुठे अडवाअडवी होत असेल, तर या सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. या प्रकरणामध्ये कुठलीही हयगय सहन केली जाणार नाही ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची आहे. पण वृषालीजी, मला पुन्हा जे भोईटेजींनी सुरुवातीला मांडलं होतं आणि आपणही स्वतः सुरुवातीला मांडलं होतं, मला असं वाटतं की आरोप प्रत्यारोपांपेक्षा तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण तिथली परिस्थिती पुन्हा एकदा जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला ना, असा की हे कीटकनाशकं शेतकरी पहिल्यांदा वापरत नाही आहेत आणि हे कीटकनाशकं किती विषारी आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे, पण तो शेतकरी स्वतः हे करत नाही, स्वतः हे तो वापरत नाही. हे करणारे काही विशिष्ट माणसं आहेत आणि या माणसांवर जी परिस्थिती उद्भवली त्यांचं प्रबोधन नाही आहे, ते असंघटित आहेत सगळे. आता मला आज जास्त काम मिळत आहे, एरवी मी एकाच शेतामध्ये फवारा मारला असता, पण आज हे शेत मिळत आहे, ते शेत मिळत आहे, ते शेत मिळत आहे, या सगळ्या मोहापायी, मी त्याला तो लोभी आहे असं बिलकुल म्हणत नाही, त्याची परिस्थितीच खराब आहे. त्याला पहिल्यांदा काम मिळत आहे, जर काम मिळत आहे तर याच्यामध्ये त्या पद्धती ज्या त्यांनी अंगावर घेऊन आता ते काय चायनीज उपकरणांचा विषय या ठिकाणी निघाला होता, तो स्प्रे बघितला मी. पूर्वी आपल्या सगळ्या स्प्रेला असं एक नोझल राहत होतं की जे थेट त्या कीटकांपर्यंत जाऊन पोहोचायचं, आता हा जो चायनीज स्प्रे आला याचा असा छत्री तयार होते स्प्रेची आणि ती छत्रीच्या छत्री पूर्ण झाडावर पडते आणि आपल्याला पटकन फवारणी करता येईल म्हणून कोणीही फवारणी करणारा माणूस कमी पैशामध्ये तो चायनीज स्प्रे वापरतो. आता त्याचा तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो वातावरणामध्ये, साधारणतः 3x3 शरदजी इथे बसलेले आहेत, त्यांना शेतीतलं फार मोठे तज्ज्ञ आहेत, ते सांगू शकतील की 3x3 अंतराने साधारणतः पराठी पेरली जाते, पण आता पीक जास्त आलं पाहिजे, गेल्या वेळी नापिकी झाली, मग अंतर फक्त 1.5-2 फुटाचं ठेवण्यात आलेलं आहे, 5.5-6 फूट उंच झाडं, आर्द्रता, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी अंगापेक्षा जास्त काम केलं, त्याचा मारा झाला, हळूहळू त्याच्यावर सगळ्या त्या
त्याचे जे त्या विषाचे जे परिणाम दुष्परिणाम त्याच्यावर व्हायला पाहिजे व्हायला हवेत ते स्वाभाविकपणे त्याच्यावर झाले. या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रबोधनाचा आहे. आता असं आहे की व्यवस्था त्याच्यातले जे दोष असतील ते बिलकुल दुरुस्त केले पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ते जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही ते सगळे दुरुस्त करू. कुठलंही किशोर तिवारी यांच्याकडे जातो. किशोरजी आता एक उल्लेख आला, म्हणजे नेहमी खरं तर ना खरं सांगू कान किटलेत. आता हे सातत्यानं असं ऐकलं म्हणजे अगदी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं राज्य होतं तेव्हा सुद्धा तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्या मंत्र्यांनी सुद्धा कोपरापासून ढोपरापर्यंत वगैरे वगैरे खूप काही ऐकलं. म्हणजे दिलीप डाळिंबकर सोबत त्यांचे पण ते हेच मान्य करतील की कान किटले की शेतकऱ्यांच्या विरोधात जो कोणी काही करेल त्याला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलूपर्यंत ऐकून झालं. फौजदारी गुन्हे नोंदवायची भाषा, बनावट बियाणं, बनावट खत, असे आता कीटकनाशकांचा मुद्दा, आजपर्यंत या राज्यात किती व्यापाऱ्यांना फौजदारी कायद्यान्वये शिक्षा झाल्याचं आपण ऐकलेलं आहे. दिलीप आपण स्वतः सांगावं. किशोरजी आपला अभ्यास आहे, आपण सांगा सर्वप्रथम. आपण कधी ऐकलंय का की खरोखर अशा प्रकारे कोणत्या व्यापाऱ्याला जे मृत्यूचे दलाल आहेत खरं तर त्यांना शिक्षा झाली आहे किंवा गुन्हा तरी नोंदवलं जात आहेत? किशोरजी अशा प्रकारे कोणत्याही व्यापाऱ्यावर ऐकण्यात आलेलं नाही. आणि हे जे व्यापारी आहेत जे ब्लॅक मार्केटिंग करतात हेच पक्षाचे निधी देणारे असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई काही होऊ शकत नाही. ओके दिलीप थोडं थांबवतो. किशोरजी तुम्ही स्वतः तुमचा अवघ्या महाराष्ट्राचा अभ्यास आहे, तुमच्यामुळे शहरातील पत्रकारांना सुद्धा शहरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय मनाला भिडला. तुम्ही सातत्यानं प्रयत्न केले, आता सुद्धा तुम्ही मगाशी अगदी तळमळीनं बोलत होतात. कधी असं घडलंय का असं घडत नाही? नाही सिस्टीम फेल्युअर आहे हा. मला बोलते सर तुम्ही सकाळी जे बोललेत की टिटवी येथे एक आत्महत्या झाली होती शेतकऱ्यांची, तो विषय तुम्ही ताणून धरला होता. मात्र ज्या दिवशी तिथं हे सगळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते त्याच दिवशीच मी केंद्रीय गृहराज्यमंत्री आमचे हंसराजजी अहिर आणि मदन हिरावर हे इंडक्शन ओरिएंटेशन कसं राहावं आणि याचा प्रचार आम्ही सुरू केला. आणि हे पहिल्यांदाच असं झालं की कीटकनाशकांच्या बळीचा प्रश्न सर्वात प्रथम हंसराज अहिर साहेबांनी ऐरणीवर आणला. त्याच्यानंतर मदन येरावारनी हे ऑगस्ट महिन्यापासून कॅम्पेन रन केलं आहे. आता कसं झालं आहे की या प्रश्नाला विरोधकाच्या भूमिकेत आम्हीच समोर जाऊन करत आहोत. मात्र जे लोकांनी शेतकऱ्यांचं हित जपण्याचा ठेका घेतला आहे ते लोक काय करत आहे हे त्यांची जबाबदारी त्यांनी लक्षात घ्यावी. कारण फक्त राजकारण करावं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुकानं थाटावी आणि शेतकऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी काही करण्यात येऊ नये हे दुःखाची बाब आहे. आज फवारणी आणि ही केमिकल फार्मिंग, रासायनिक शेती आणि रासायनिक शेतीचे दुष्परिणाम यावर आम्ही मूळ मुद्द्यावर का बोलत नाही की हे कीटकनाशक इतके घातक आहेत की खेड्यात तर लोकांना साक्षात मारत आहे परंतु शहरातील जे लोक अन्न आणि या भाज्या खात आहेत त्यांनाही लॉंग पल्ल्याच्या आरोग्याने मरावं लागत आहे. तर याच्यावर सरकारने विषमुक्त शेतीचा पर्याय का घेतला नाही? अहो मी मागच्या 2 दिवसापासून कृषी खात्यावर अधिकाऱ्यांवर आणि या सगळ्या लोकांवर तुटून पडलो, कीटकनाशक कंपन्यावर तुटून पडलो. आज माझे जे मित्र आहेत अमरावतीचे शिवराय ओळखतात त्यांना, मला सुभाष पालेकरचा फोन आला. ते नैसर्गिक शेतीचे फार मोठे प्रवक्ते आहेत. ते मला फार म्हणाले की जर सरकारने धोरणं बदलली तर सगळं काही बदलेल. मात्र दुःख आहे की सरकार बदलतात परंतु शेतीविषयक धोरणं बदलत नाही. जोपर्यंत धोरणं बदलणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. आणि ज्या घटना ज्या आहेत त्या घडत आहेत, दुःखद घटना ज्या आहेत त्या घडत चाललेल्या आहेत. मात्र आता यावर नेमकं काय केलं गेलं पाहिजे? कारण शेतमजुरांचे नाहक बळी या ठिकाणी गेलेले आहेत आणि रोजच्या रोज 10 ते 12 शेतमजूर जे आहेत ते रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत. आपल्यासोबत डॉक्टर निलेश नेमाडे आहेत. डॉक्टर निलेश नेमाडे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, शेतमजुरांनी नेमकी कशी काळजी घ्यावी शेतामध्ये शिवारामध्ये उतरल्यावर हे तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. कीटकनाशके जे आहेत कीटकनाशक चांगली प्रतीची बनावेत हे निश्चित असलं तरी या कीटकनाशकांपासून जे काही विषक्तता ज्या आपल्याला समाजामध्ये आढळून येते हे विषक्त प्राधान्याने कीटकनाशक त्वचेद्वारा शोषल्या गेल्यामुळे किंवा
मित्राद्वारे जर त्याचं शोषण झालं तर त्याद्वारे जर तेच कीटकनाशक जर शोषणावटे जर आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली तर त्यातून आपल्याला प्राधान्याने विषाक्तता व्हायला मिळते. त्यामुळे शेतमजुरांना या विषाक्ततेपासून बचाव करायचा असेल तर हे तीन वर्ग प्राधान्याने त्यांनी टाळली पाहिजेत की ज्याच्याद्वारा विषाचं शरीरामध्ये शोषण होईल. मग याकरता काय करता येईल तर सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा कीटकनाशक आपल्याला शेतामध्ये फवारायची आहे त्यावेळेस त्यांनी संपूर्ण अंगावर वस्त्र धारण करणं आणि अगदी सर्व साधा उपाय म्हणजे त्या वस्त्रांवरती म्हणजे यामध्ये जे शर्ट आहे त्या शर्टची सगळी बटणं लावणं अगदी कॉलरचं बटन सुद्धा लावणं यामध्ये अपेक्षित आहे. शिवाय जे आपले पूर्ण आपल्या पूर्ण बाहींचा आपण घातलेला असतो तर त्याची पण बटणं पूर्ण लावणं अपेक्षित आहे. तिथे आपल्या काफची बटणं याशिवाय पॅन्ट जी असेल ती पूर्ण लांबीची घालणं आणि जेव्हा आपण शेतामध्ये फवारणी करायला जातो त्यावेळेस जर गमबूट्स पूर्वीच्या काही बरी शेतकरी वापरायची आज आपल्याला त्याचा अभाव दिसून येतो. परंतु ही जी गमबूट्स होती ही रबरची बांधवलेली राहायची ती रबरची बनवलेले गमबूट्स पायामध्ये घालणं याशिवाय अगदी सरळ साधा उपाय यामध्ये आणखीन एक आपण घेऊ शकतो की या शर्ट आणि पॅन्टवरती जर आपण एक रेनकोट घातलेला हूड असेल बरं टोपी असेल तर तो जर रेनकोट आपण परिधान केला तर या रेनकोटमुळे या कीटकनाशकांचा शरीरामध्ये प्रवेश प्रमाणामध्ये टाळता येऊ शकतो. खूप चांगले आहे. खरं तर रेनकोटचा जो उपाय सांगितला तो सहज अंमलात आणता येऊ शकतो असं आहे, मात्र तरी सुद्धा शेतकरी किंवा शेतमजूर जे ते कामं करतात त्यांना तसं का करावं असं वाटत नाही. कृषीतज्ज्ञ शरद निंबाळकर आहे, शेवटचं मिनिट उरलंय. शरदजी खरं तर खूप जास्त तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं, मात्र शेवटचं मिनिट उरलंय. का असं घडतं की स्वतः दिसत असतं म्हणून मग अशी त्रागा न करता त्रागा होता तो मला मान्य आहे, मात्र की शेतकरी नेतेसुद्धा प्रबोधन करताना कधीही दिसत नाही मान्य आहे मला. की योगेश पांडेंनी मुद्दा मांडला की त्यांच्या स्वाभिमानी शेतकरीच्या संघटनेच्या नेत्यांनी जिल्हाध्यक्षांनी यवतमाळच्या जूनमध्ये जागवलं तर यंत्रणेला, मात्र ते कुंभकर्णाची घोरत पडली असेल मान्य करूया, मात्र बांधावर जाऊन कोणी रोखलेलं नसतं प्रबोधन करायला. कुठं कमी पडतात आणि काय केलं पाहिजे शरदजी नेमकं? विशिष्ट 10-15-20 लोक हे सातत्याने तेच काम करत असतात. या लोकांचं प्रशिक्षण करून किमान त्यांच्यामध्ये काही जरी झालं नाही तरी जे संरक्षण किट आहे ती त्यांची ऐपत नाही आहे, ते घेऊ शकत नाही. कमीत कमी कुठल्याही कारणाने स्वयंसेवी संघटना असतील, शासन असेल, शेतकरी संघटना असतील, किमान फवारणीच्या आधी जे काही गोष्टी आहेत एक किट त्यांना देण्यात यावी, गॉगल त्यांना देण्यात यावा, पूर्ण हातपायाचे मोजे त्यांना फार स्वस्तामध्ये ही किट होऊ शकते, किमान एक रेनकोट सारखं तरी वस्त्र त्यांना किमान देण्यात यावं. ही जर केली तर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या या टळू शकतील. धन्यवाद शरदजी. योगेशजी योगेश योग काही सेकंद उरले. बोईटेजी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. हो सांगा सांगा. या पर्यावरणामधली जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैविक विविधता, ती नष्ट होत आहे. शरदजी शरदजी हा योगेशजी बोला. या पर्यावरणामधली जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैविक विविधता, ती नष्ट होत आहे. 20-25 वर्षापूर्वी आपल्याला इतक्या घातक रसायनाची गरज भासत नव्हती, मात्र ज्या मधमाशा आहेत त्या राहिल्याच नाहीये. जे छोटे छोटे पक्षी किडे खाणारे वगैरे जे बाकी जे पर्यावरणामधले जे घटक होते ते नष्ट होत चालले आणि याला कुठेतरी फार मोठा असमतोल जो होतोय त्याला आपण सर्व जबाबदार आहे. शहरी मंडळी सुद्धा याला जबाबदार आहे. आणि आपण जर बघितलं की गरज का वाचतीये, अळ्यांचा प्रादुर्भाव का वाढतोय, किडे का वाढतात याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण जी जैविक सृष्टी आहे ती वाचवली पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये खूप मोठं गंभीर संकट उभे राहील. ही एक सुरुवात आहे, ही धोक्याची घटना आहे आणि ताबडतोब शास्त्रीय आपण आणलेला आहे, पर्यावरण वाचवलं पाहिजे. आपण केवळ केमिकलमुळे आणलेला आहे या वाणाने डिस्टर्ब केलंय. आपण मला बोलू दे आता शरदजी बोला एक मिनिट. याच्यामध्ये हे जे जे इंडिजिनस जे मटेरियल होतं ते रेजिस्टंट आहे आजही. बाकीचे जे आपण वाण आणले आहेत जसं आता बीटीमध्ये आपण आणलेलं आहे, हे बाहेरचे जे वाण आणलेले आहे त्याच्यामुळे ही ससेप्टेबल सगळ्या व्हेरायटीज आहेत. आणि याच्यातून आता विशेषतः यंदा हा जो प्रॉब्लेम आला आहे ना शेंद्री बोंडअळीचा, याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता हे इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. आमचा असा संशय आहे
की या कंपन्यांकडे बीजी वनचं बियाणं खूप आहे आणि बीजी टू मध्ये त्यांना आता हे जे ज्याला सेफ्टी म्हणून म्हणतो आपण हे सेफ्टीमध्ये जे 100-120 ग्राम जे बियाणं देतं ते आता मिक्स करून त्यांना हे बीजी म्हणजे हे डायव्हर्सिफिकेशनच्या संदर्भातलं बायोडायव्हर्सिटी हे नष्ट होत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपल्या कृत्रिम प्रमाणाने झाले आहे. जे टॉलरंट व्हेरायटीज आहेत देशी वाणं जे आहेत त्या देशी वाणामध्ये निसर्गाने रेजिस्टंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा वाण याच्यामध्ये हळूहळू आपल्याला आपण याच्यातनं दूर गेलं पाहिजे. त्या चांगल्या उत्पन्न देणाऱ्या आपल्या दे जाती आहेत त्याच्या अजून चांगल्या चांगल्या जाती आहेत त्या वाढवणं हे बायोडायव्हर्सिटीला प्रोटेक्ट करण्याचं फार मोठं साधन राहणार आहे आणि आपले प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. कॉटनची जी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण SRT1 सारखं वाण कमीत कमी अंतराने लावून तेवढंच उत्पन्न देणारं वाण आहे ज्याच्यामध्ये किड्यांचा प्रादुर्भाव कुठे होत नाही झाला तरी तो 5% आतमध्ये असतो. अशा प्रकारच्या संदर्भामध्ये आपण आता चाललेलो आहोत आणि हे येत्या काळामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी आणि हे प्रोटेक्ट करण्याचा आपला मार्ग खऱ्या अर्थाने आपण नक्की. शरदजी खरोखर खूप धन्यवाद आणि पुढचा एक आठवडा जय महाराष्ट्र सातत्यानं शेतीमित्र जो आमचा कार्यक्रम असतो त्या माध्यमातून या एकाच विषयावर शरद निंबाळकर आणि त्यांच्यासारखे जे इतर कृषीतज्ञ आहेत ज्यांचे खरोखर तळमळ आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या माध्यमातून प्रबोधनाची एक मोहीम नक्कीच राबवेल. नक्कीच शेतकरी हा सुजाणच आहे मात्र त्याने थोडी खबरदारी घेतलीच पाहिजे. बळीराजा हा जगाचा पोशिंदा मात्र उत्पादन घेताना स्वतःची काळजी सुद्धा त्याने घेतलीच पाहिजे. यंत्रणांची जबाबदारी तितकीही आहे आणि शेतमजुराला सुद्धा शिवारामध्ये उतरण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण कसं मिळेल याची खबरदारीही घेतली गेली पाहिजे आणि यंत्रणांप्रमाणेच शेतकरी संघटनांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या संघर्षामध्ये त्यांची साथ देत असताना शेतकऱ्यांचं प्रबोधन करावं. ही साखळी आहे ती कुठेही तुटू नये ही जबाबदारी तुम्हाला सर्वांवरच आहे आणि त्यामुळेच ही लक्षवेधी चर्चा होती. या लक्षवेधी चर्चेमध्ये तुम्ही सर्व मान्यवर सहभागी झालात आणि तुमचं योग्य तो संवाद जो आहे या ठिकाणी आपण साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. सहप्रायोजक जेव्हा मनात येईल डॉमिनोज. आता 5 वर्षाच्या वॉरंटी सह ऑटोबॅग UPS इन्व्हर्टर बॅटरीज.